हेल्थ मराठी हेल्दी रेसिपी सीरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आज आपण व्हेजिटेबल सँडविच कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत। मुलांच्या शाळेमध्ये रोज उठून डब्यामध्ये काय द्यायचं, ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडत असेल। पण आज या व्हिडिओमध्ये आपल्याला मुलांना टिफिनमध्ये ब्रेकफास्टसाठी देण्यासाठी एक चविष्ट, रुचकर, पौष्टिक आणि खूप लवकर वेळेमध्ये खूप कमी साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी सांगणार आहोत। चला तर मग पाहूया। त्याआधी एक छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे अत्यंत चांगले व्हिडिओ सहज पाहता येतील। 2 काकड्या, 1 टोमॅटो आणि 1 कांदा स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरून घ्या। तुमच्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो आणि काकडी कमी जास्त करू शकता। यामध्ये हवं तर तुम्ही पत्ता कोबी सुद्धा घालू शकता। या चिरलेल्या काकडी, टोमॅटो आणि कांद्याला अजून बारीक आणि एकजीव करण्यासाठी तुम्ही हे हँड मिक्सर जे आहे ते सुद्धा वापरू शकता, ज्यामुळं हे एकदम बारीक होईल आणि एकजीव होईल। तुम्ही पाहू शकता ते कशा प्रकारे एकजीव झाले। आता हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये घ्या। आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे हे मायोनीज टाका। बाजारामध्ये हे सहज उपलब्ध मिळतं। 1 ग्लास मायोनीज हे टाकल्यामुळं त्या मिश्रणाला एक जीवता तर येते, सोबत त्याला चांगली चवसुद्धा लागते। आंबट आणि गोडसर आणि खारट अशा 3 प्रकारच्या चवीचं असणारे हे मायोनीज आपण यामध्ये टाकू शकता, ज्यामुळं आपला जो सँडविच आहे तो अजून चांगल्या प्रकारे आपल्याला चविष्ट आणि रुचकर लागतो। आता ब्रेडच्या 2 स्लाइस घ्या, त्यावरती थोडा सॉस टाका, टोमॅटो सॉस। तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये, आणि त्या सॉसला त्या ब्रेडवरती चमच्याने पसरा। आता एका स्लाइसवरती मगाशी जे मिश्रण आपण केलं होतं, टोमॅटो, काकडी, कांदा आणि मायोनीज, ते मिश्रण त्याचा थर आपण एका स्लाइसवरती लावा आणि दुसरी स्लाइस त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवा। आता गरम तव्यावरती थोडंसं तूप टाका। तूप चांगलं गरम झाल्यानंतर ते जे सँडविच आहे ते त्यावरती खरपूस भाजण्यासाठी ठेवा। ठेवल्यानंतर वरतीसुद्धा थोडंसं तूप लावा आणि अशा प्रकारे त्याला भाजून घेतल्यानंतर तुम्ही प्लेटमध्ये घेऊन त्याचा असा त्रिकोणी 2 काप करा। त्याला अशा प्रकारे फोल्ड करून त्याचा तुकडा तुम्ही काढू शकता आणि ते लगेच खाण्यासाठी तुम्ही सर्व करू शकता। एकदम कमी वेळेमध्ये मुलांना सकाळी शाळेत जाताना खाण्यासाठी पौष्टिक असणारं आणि रुचकर चवीला असणार आणि फार कमी साहित्य लागणार हे एक ब्रेकफास्ट आहे, जो की मुलंही आवडीनं खातात आणि आपल्याला हे ते कमी वेळामध्ये मुलांना सर्व करता येऊ शकतो आणि एक नवीन चव, नवीन ब्रेकफास्ट मुलांना मिळतो।